कॉमन मर्गँझर. कॉमन मर्गँझर ह्या पक्ष्याला मराठीत समुद्री बदक असं नाव आहे. नर व मादीच्या रूपात थोड्याफार प्रमाणात फरक असतो. मर्गँझरच्या नरपक्ष्याची तांबूस केसाळ माथा आणि चंदेरी रंग ही वैशिष्ट्ये आहेत. नरपक्षी दिसायला ठसठशीत आणि चमकदार असतो. ब्राऊन रंगाचं डोकं, निमुळती धारदार अशी लाल रंगाची चोच व त्याच रंगाचे पाय, पांढऱ्या रंगाचं दंडगोलाकार शरीर आणि त्यावरील चंदेरी वर्ख लावल्याप्रमाणे भासणारी कांती, हे मर्गँझर पक्ष्याचं रूप खूपच लोभसवाणं असतं. या लोभस रूपामुळे हा पक्षी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मादी ही नराच्या तुलनेत आकारानं लहान असते. मादीच्या डोक्याचा आकार मोठा असतो, तसंच पंखांच्या कडा या काळपट तपकिरी रंगांकडे झुकलेल्या असतात. हे पक्षी निर्जन ठिकाणी आढळतात. अत्यंत लाजाळू असणारं हे समुद्र बदक नदी किनारी किंवा मोठ्या तलावांच्या किनारी आढळतं. कॉमन मर्गँझर हा पक्षी प्रथम डोळ्यांनी आपलं भक्ष्य शोधतो. साहजिकच भक्ष्य सापडण्यासाठी त्याला स्वच्छ नितळ पाण्याची गरज असते आणि म्हणूनच या पक्ष्याचा अधिवास हा नितळ पाण्याच्या आसपास असतो. लहान खाड्या, नदी या ठिकाणी पोहत असताना ही समुद्री बदकं आपलं डोकं पाण्याच्या आत बुडवून भक्ष्याचा शोध घेत असतात. भक्ष्य दिसताच ही बदकं पाण्यात अंडर वॉटर पद्धतीने पाठलाग करून भक्ष्याला पकडतात आणि खाऊन टाकतात. लहान आकाराचे मासे हे यांचं प्रमुख अन्न आहे. याचबरोबर बेडकाची लहान पिलं किंवा इतर जलचर प्राणी हे देखील कॉमन मर्गँझर पक्ष्याचं भक्ष्य असतात. आकाराने लहान असलेले किडे, मासे असलं अन्न असल्यामुळे इतर जलचर पक्षी हे त्यांचे प्रतिस्पर्धी ठरत नाहीत. आकाराने लहान असलेल्या जलचर कीटक, मासे यांना फस्त करून त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं अन्न साखळीमधलं अत्यंत महत्त्वाचं कार्य या समुद्री बदकांकडून केलं जातं. पोटभर खाऊन झाल्यानंतर हे पक्षी शांतपणे नदीच्या किंवा जलाशयाच्या काठावर गटागटानं विश्राम करताना आढळतात. या पक्ष्यांचा आवाज खूपच कर्कश असतो. आकर्षक रंगरूपामुळे हा पक्षी देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. विशेषतः त्याच्या मानेवरील तुरा हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून या पक्ष्यांनी आपलं एक वेगळं स्थान मिळवलेलं आहे.